आज आपण शिकू को त्रिकोणांच्या कोणांची बेरीज त्रिकोण म्हणजे ट्रँगल म्हणजे तीन विभागांनी म्हणजेच बनलेली बंद आकृती म्हणजेच क्लोज फिगर आहे कोणत्याही त्रिकोणात तीन शिरोबिंदू असतात उदाहरणार्थ या त्रिकोणामध्ये कोण एक कोण दोन कोण तीन मध्ये हे तीन आतील कोण दर्शविले गेले आहेत त्रिकोणाच्या या तीन कोणात एक मनोरंजक संबंध आहे ते कळू द्या एखादा क्रियाकलाप करून हे समजेल कागदावर एक त्रिकोण काढा आणि तो कापून टाका या कोणातून कोण एक कोण दोन आणि कोण तीन अशी नावे द्या आता तिन्ही कोण स्वतंत्रपणे कापून घ्या या आकृतीत दाखविल्याप्रमाणे आता त्यांची व्यवस्था करा असे केल्याने आपण हे पाहू शकाल की कोण एक कोन दोन आणि कोण तीनचे कोण एक सरळ कोन म्हणजे एकशे ऐंशी अंश आँश कोन बनवीत आहेत हे आपल्याला काय सांगते विचार करा विचार करा अगदी बरोबर आम्ही असे म्हणू शकतो की कोण एक प्लस कोन दोन प्लस कोण तीन बरोबर एकशे ऐंशी अंश आँश। म्हणजे त्रिकोणाच्या तीन आतील कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश आहे हे चांगले समजून घ्या येथे आपण त्रिकोण काढला आहे आपण त्याला नाव देऊ त्रिकोण ए बी सी प्रक्षेपक म्हणजेच प्रोट्रॅक्टर वापरून त्याचे सर्व कोण मोजूया आपण मापकाचा वापर करून कोण ए मोजल्यास आपल्याला चाळीस अंश मिळेल त्याचप्रमाणे कोण बी चे माप पासष्ट अंश आणि कोन सी चे माप पंचाहत्तर अंश असेल आता जर आपण त्रिकोण एबीसीच्या सर्व कोणांची बेरीज केली तर आपल्याला मिळेल एकशे ऐंशी अंश या क्रियेद्वारे आपण देखील समजू शकता की त्रिकोणाच्या सर्व कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश आहे आपण कागदावर त्रिकोण देखील काढू शकता आणि त्याच्या कोणांचे मापन देखील शोधू शकता आपल्याला त्रिकोणांच्या तीन कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश साध्य होईल आता आपण तार्किक विधानाद्वारे सत्यापित करू की त्रिकोणाच्या सर्व कोणांची बेरीज एकशे ऐंशी अंश आहे इथे आपण दिले एक त्रिकोण ए बी सी ज्याचे कोण कोण एक कोण दोन आणि कोण तीन आहेत आपणास दर्शविण्यासाठी कोण एक अधिक कोण दोन अधिक कोण तीन बरोबर एकशे ऐंशी अंश यासाठी आपण भुजा बीसीला बिंदू डी पासून वाढवूया यातून आपल्याला त्रिकोण एबीसीचा बाह्य कोण म्हणजेच एक्स्टेरियर अँगल कोण एसीडी मिळेल चला याला आपण कोण चार म्हणूया जसे आपल्याला दिसते की येथे तीन आणि कोण चार एक रेशीय कोणाची जोडी तयार करतात जे हे दर्शविते तीन अधिक कोण चार बरोबर एकशे ऐंशी अंश परंतु जर आपण कोण चार पाहिले तर त्रिकोणाचे बाह्य कोण आहे आणि त्या समोरील आणि आहेत आपण त्रिकोणाच्या आणि त्याच्या विरुद्ध कोनामधील संबंध सांगू शकता विचार करा अगदी बरोबर त्रिकोणाच्या बाह्यतेचे मोजमाप त्याच्या विरुद्ध कोणाच्या मोजमापाच्या बेरजेचे असते तर आपण लिहू शकतो कोन चार बरोबर कोण एक अधिक कोण दोन कोण चार पासून कोण एक आणि कोण दोनच्या च्या बेरीज समान आहे जेणेकरून आपण पहिल्या समीकरणाची जागा अधिक एक अधिक हे आपल्याला देते कोण एक अधिक कोण दोन अधिक कोण तीन बरोबर एकशे ऐंशी अंश आँश। आणि हे सत्यापित करते की त्रिकोणाच्या तीन छेदनबिंदूंची बेरीज एकशे ऐंशी अंश आँश आहे त्रिकोणांच्या कोणांच्या बेरजेची मालमत्ता म्हणून आपल्याला त्रिकोणाची मालमत्ता माहिती आहे तर आज आपण त्रिकोणांच्या कोणांच्या बेरजेची मालमत्ता शिकलो आपण पुढील व्हिडिओमध्ये त्याच्याशी संबंधित काही उदाहरणे पाहू